हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहतो आहे अगदी झटकीपट म्हणजेच काही मिनिटांमध्येच तयार होणारे हे पेढे तर हे पेढे बनवायला अतिशय सोपे आहेत तर हे पेढे अगदी हलवाईच्या दुकानात जसे मिळतात ना तसे दिसत आहेत आणि चवीलासुद्धा अतिशय भन्नट असे आहेत तर हे पहा एक पेढा यातला मी तुम्हाला तोडून दाखवते हे पहा अगदी मस्त असे हे पेढे आपल्या इथे तयार झालेले आहेत तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला मी इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आता तूप वितळलं की आपल्याला लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक कप दूध टाकून घ्यायचं आहे तर दूध टाकते वेळी लक्षात ठेवायचे की ते दूध आहे ते थंडच असायला हवं तुम्ही दू दूध फुल फॅट घ्या किंवा तुम्ही तापवलेलं दूध घ्या पण ते ग थंड असायला हवं तर आता तूप आणि दूध व्यवस्थित मी एकत्र करून घेतलेलं आहे आता यामध्येच आपल्याला दोन कप मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे म्हणजेच दूध पावडर तर इथे मी दोन कप आता दूध पावडर टाकून घेते आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता गॅस आपल्याला बंदच ठेवायचा आहे बंद गॅसवरच आपल्याला हे मिक्स करायचं आहे हे पहा गॅस मी बंद केलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचे की जेणेकरून यामध्ये गुठोळी राहणार नाही अगदी व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेत आहे यामध्ये ही खूप महत्त्वाची टीप आहे की दूध आपल्याला थंड घ्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे गॅस बंद करूनच आपल्याला हे व्यवस्थित असं पॅनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा अगदी व्यवस्थित मी हे मिक्स करून घेतलेलं आहे एकही गुठळी नाही आणि आता गॅस पेटवून आपल्याला याचा खवा बनवून घ्यायचा आहे आता याचा खवा बनवायला आपल्याला साधारण चार ते पाच मिनिट खूप होतात खूप पटकन हा खवा बनवून तयार होतो तर मीडियम गॅसवर हा खवा इथे मी हा बनवून घेत आहे आणि खवा बनवताना आपल्याला एकसारखं हे मिक्स करत राहायचं म्हणजे आपला खवा जो आहे तो असा मस्त असा तयार होईल तर हे पहा एकसारखं मी इथे मिक्स करत आहे आणि हळूहळू आता आपला खवा इथे तयार व्हायला लागलेला आहे हे घट्ट असं मिश्रण आपल्याला इथे दिसत आहे तर जेव्हा असा एक गोळा तयार होईल त्यावेळेस समजायचं की आपलं खवा जो आहे तो तयार झालेला आहे अगदी व्यवस्थित असा तर हे पहा अशा पद्धतीने हे मी इथे खवा बनवून घेत आहे तर हे पहा आता व्यवस्थित असं हे गोळा इथे तयार झालेला आहे तर आपल्याला खूप पण जास्त घट्टसर हे करायचं नाही आहे थोडंसं सैलसरच हवं नाहीतर काय होतं की पेढे जे आहेत ते खूप चिवट असे तयार होतात म्हणून थोडंसं सैलसरच हा खवा आपल्याला ठेवायचा आहे आणि हा खवा मी एका बाऊलमध्ये काढून घेतला म्हणजे आपल्याला हा थंड करायचा आहे तर ही स्टेपसुद्धा यामध्ये खूप महत्त्वाची आहे आता हा खवा मी पूर्णपणे रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घेणार आहे तर खूप जास्त घाई असेल तर हा खवा थोडासा नॉर्मल टेम्परेचरला आला की तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तर हे पहा आता हे व्यवस्थित असं एकदम थंड असं झालेलं आहे तर आपण इथे यामध्ये एक चमचा वेलचीपूट टाकून घेत आहोत जी मी साखरेमध्ये बारीक करून घेतली होती अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे वन फोर्थ कप साखर पिठी साखर इथे मी घेतलेली आहे मिक्स मिक्सरला फिरून घेतलेली आहे वन फोर्थ कप पिठी साखर आपल्याला टाकून घ्यायची आहे पण काय करायचं आहे आपल्याला टाकायच्या आधी ही गाळून घ्यायची आहे म्हणजे काय होईल की जर मोठे मोठे कण असतील किंवा साखरे साखर दळताना ते थोडेसे राहतात तर ते पेड्यांमध्ये जर गेले ते कचकच लागू शकतं म्हणून ही स्टेपसुद्धा आपल्याला फॉलो करायची आहे म्हणजे पेढे कचकच लागणार नाहीत तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता ते तुमच्या टोटली थो तुम्हाला जितकं गोड हवं त्याच्यावर डिपेंड आहे यामध्ये एखादा चमचा तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता हे व्यवस्थित असं मी एकजीव करून घेणार आहे थोडंसं हाताला तूप लावून आपल्याला हा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर आपण पॅनमध्ये सुद्धा साखर टाकून हे पेढे बनवू शकत होतो पण काय होतं साखर टाकली की खवा गरम असतो आणि त्यामुळे याला पाणी सुटतं आणि ते खूप वेळ परतत राहावं लागतं आणि त्यामुळे चिवट असे पेढे तयार होतात म्हणून आपण तसं न करता खवा थंड करून घेतला आणि त्यानंतरच पेढे इथे बनवत आहोत हे पहा तर आता हे छान मी मिक्स करून गोळा तयार करून घेतला आणि अशा पद्धतीने आपल्याला असा एक चमचा घेऊन सारखे एक सारखे आकाराचे पेढे इथे बनवता येतील आता काही पिस्ता याला लावून घ्यायचे आहेत म्हणजे याला अगदी मार्केटमध्ये मा मिळतात तसा लूक येतो हे पहा आता दुसरा पेढा सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते अशा चमचा घेतला की पेढे जे आहेत ते एकसारखे इथे तयार होतात असा टेबलस्पून घ्यायचा आणि त्याने पेढे बनवायचे म्हणजे काय होतं मस्त असे पेढे एकसारखे तयार होतील तर आता याला हे पहा दुसराही पेढा आपल्या इथे तयार झालेला आहे त्याला आपण पिस्त्याचे काप लावून घेऊया तर अशा पद्धतीने हे पेढे इथे मी तयार करून घेणार आहे हे पहा दुसरा पेढासुद्धा सुद्धा इथे तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे पेढे बनवून घेतलेले आहेत तर हे पहा आपल्या हलवाई स्टाईल झटकीपट पेढे इथे तयार झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद